नमस्कार, मी विष्णू सानप डिजिटल प्रभाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या समोर आपण बघत आहात ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी. सुरत ग्रामपंचायत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं हे तिसरं रिंगण आणि दुसरं गोल रिंगण आपण बघत आहात. थेट आपल्या समोरच ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन मैदानातून धावत आहेत. सर्व ग्रामस्थ, सर्व पंचक्रोशीतील वारकरी आणि विठ्ठल भक्त, ज्ञानेश्वर भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपण ठीक माझ्या समोर बघत आहात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. पालखीची मानकरी आहेत. रिंगणाला सुरुवात झालेली आहे. हा थरार आपण अनुभवत आहात, बघत आहात डिजिटल प्रभातच्या फेसबुकच्या मार्फत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या व पंढरपूरच्या वारीच्या. ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी www.dainikprabhat.com या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता किंवा प्रभात ऑनलाईन न्यूज या वेब पोर्टलला सबस्क्राईब करून हे सगळे लाईव्ह दृश्य आपण बघू शकता. बाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडून या गाठ. आपण बघत आहात हे दृश्य. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली असा जयघोष सर्वत्र रिंगणामध्ये सुरू आहे. वारकऱ्यांचा हा थरार, हे मैदानी खेळ, पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना काहीतरी मनोरंजन व्हावं. बघा हा थरार, आपण बघत आहात डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. नुकतीच आपल्या समोरून ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गेलेली आहे, त्यामागे वारकरी धावत आहेत. काय वर्णन करावं या सोहळ्याचं, काय महत्व सांगावं या गोल रिंगणाचं, हे आपण हे दृश्य बघत आहात. हा नैनरम्य सोहळा अनुभवत आहात डिजिटल प्रवासच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून. असेच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपण www.dainikprabhat.com या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा प्रभात ऑनलाईन न्यूज या वेब पोर्टलला, या वेब यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. पासून तर खोरापर्यंत माता, भगिनी, बालक, सर्वच माऊली माऊली या जयघोषामध्ये या रिंगणाचा आनंद घेत आहेत. 80 ते 70 वर्षाचे हद्द बालकाप्रमाणे या ठिकाणी धावत आहेत. वैष्णवाचा झेंडा हातात घेऊन नाचत आहेत. हा सुख सोहळा काय म्हणून नामदेव महाराज सांगतात. हा सोहळा
अनुभवण्याचा आहे, सांगण्याचा नाही किंवा वर्णन करण्याचा नाही. हे चित्र आपण दैनिक प्रभातच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे गाव नाही आता, लावणी मृदुंग श्रुती काळ घोष, देवा ब्रह्मरस आवडीने, विठ्ठल नाम आवडीने घ्यायचं असेल तर भजन हे एक सर्वात मोठं माध्यम आहे. ईश्वर प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा ईश्वराला हरवण्याकरिता भजन हेच माध्यम असतं असा या अभंगाचा अर्थ. तीर्थ ही विठ्ठल, क्षेत्र ही विठ्ठल, सर्व काही विठ्ठल, विठ्ठलमय आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा जयघोष आपण सर्वत्र बघत आहात. या ठिकाणी बघा, आपण हे दृश्य दैनिक प्रभातच्या लाईव्हच्या माध्यमात बघत आहात. पंढरपूर पर्यंत असे सर्वच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा थर्रा रिंगण्याचा आपण अनुभव आला. वयाचे वृद्ध सुद्धा या आनंद सोहळ्यामध्ये, माता भगिनी सुद्धा निभान होऊन विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये बघा आनंद घेत आहेत. हा आहे वैष्णवाचा सोहळा, काय वर्णावा, हे लाईव्ह दृश्य आपण बघत आहात. दैनिक प्रभातच्या फेसबुकच्या सर्व प्रेक्षकांसाठी याच देही याच डोळा हे दृश्य आम्ही दाखवत आहोत. महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने या वारीमध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी आपण बघत आहोत. थोड्याच वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांचा आश्रमही या रिंगणामध्ये धावणार आहे. बघा, पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना काहीतरी मनोरंजन व्हावं म्हणून हे रिंगण असतं. बघा, विनेकरी पळत आहेत, गाळकरी पळत आहेत, झेंडेकरी पळत आहेत. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, त्या वैष्णवाईचा पताका बघा कसा नाचताय. हे दृश्य आपण ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं चित्र आणि मूल दुसरं रिंगण पुरत ग्रामपंचायत या गावाच्या मधून बघत आहोत. मी परत येणार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रमाचं रिंगण दाखवण्याकरता, तो थरार दाखवण्याकरता. ते आपण वृक्ष पूर्ण रिंगणात बघत आहोत.
या पुढे बघूया अन्न अन्न ते हाना बरं देख.